वेलकम, संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वी बोर्डची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. विषय आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. 38 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 1 ऑक्टोबर 2021 रोजीची, की जेव्हा हा नवीन अभ्यासक्रम सुरू झालेला होता. 1 ऑक्टोबर 2021 ही प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित पाहणार आहोत. इथे दिनांक दिलेली आहे, पहा. सीट नंबर टाकण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर अशी जागा असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लिहायला. प्रश्नपत्रिकेला 8 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 12वी इतिहास हा कला शाखेचा विषय आहे. 2021 पासून 21, 22, 23 आणि 24 या चारही वर्षातल्या इतिहास या विषयाच्या प्रश्नपत्रिका उत्तरासह या चॅनलवर मी पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा नक्की पहा. चला तर पाहूया इतिहास इयत्ता 12वी. सूचना प्रश्नपत्रिकेत दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचं. 2. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. 3. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे, म्हणजे 1 ते 7 प्रश्न आहेत ते नवीन पानावरच घ्यायचे, एकाखाली एक घ्यायचे नाहीत. 4. उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात. आकृत्या याचा अर्थ तुम्ही जे संकल्पना चित्र काढणार, चौकटी काढायच्या, त्या पेनने काढायच्या आहेत. या सूचना विचारात घेऊन आपली उत्तरपत्रिका नीटनेटकी लेखन करा. आता पहा, या प्रश्नपत्रिकेमध्ये 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून मी त्याचे 3 भाग केलेत. भाग 1 मध्ये 1 ते 3 प्रश्न सोडवलेले आहेत. हे व्हिडिओ लेक्चर पाहायचं असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट जाऊन पहा, तिथे तुम्हाला मिळेल. आज आपण भाग 2मध्ये 4था आणि 5वा प्रश्न सोडवणार आहोत आणि पुढील 3रा भागामध्ये 7वा आणि 6वा 7वा 7वा प्रश्न सोडवू. चला तर आपण भाग क्रमांक 2मधले 4था आणि 5व्या प्रश्नाची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक 4. आता 4था प्रश्न जो आहे तो 19 गुणांचा आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यातला अ प्रश्न आहे तो 6 गुणांचा आहे आणि ब 9 गुणांचा. तर अ प्रश्न काय विचारला आहे 6 गुणांचा? पुढील विषयांवर संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3, 5 दिले 3 सोडवायच्या, म्हणजे 1 टीप लिहिण्यासाठी 2 गुण. 1 प्रार्थना समाज, 2 राणीचा जाहीरनामा, 3 बांडुंग परिषद, 4 टपाल खाते, 5 पोलिओ निर्मूलन. आपण या 5ही टिपांच्या संदर्भात माहिती लिहूया. क्रमांक 1 प्रार्थना समाज. उत्तर 1. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती म. गो. रानडे, डॉक्टर रा. गो. भांडारकर यांनी प्रार्थना सभेची स्थापना केली. प्रार्थना सभेने जनहिताची अनेक कामे केली. 2. प्रार्थना सभेने मूर्तीपूजेस विरोध केला, एकेश्वरवादास प्राधान्य दिले, कर्मकांडांना विरोध करून प्रार्थनेवर भर दिला, पारमार्थिक जीवनापेक्षा ऐहिक जीवनाला अधिक महत्त्व दिले. 3. कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या, स्त्री शिक्षण संस्थांची स्थापना केली आणि स्त्री पुरुष समानतेची चळवळ सुरू केली. 4. समाजातील जातीभेदांना विरोध केला, अनाथालये सुरू केले. दुसरी टिपा आहे राणीचा जाहीरनामा. उत्तर 1857चे स्वातंत्र्ययुद्ध थंड झाल्यानंतर इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांसाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यांना पुढील आश्वासने दिली. 1. भारतीय प्रजाजनांमध्ये वंश, धर्म, जात, जन्मस्थान इत्यादींवरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही. 2. गुणवत्तेच्या आधारेच नोकऱ्या दिल्या जातील. 3. धार्मिक बाबतीत ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करणार नाही. 4. संस्थानिकांशी केलेल्या करारांचे पालन केले जाईल व कोणत्याही कारणाने संस्थाने खालसा केली जाणार नाहीत. टिपा लिहा क्रमांक 3 बांडुंग परिषद. उत्तर 1. भारताने 1947 घेतलेल्या पहिल्या आशियाई परिषदेत आशियाई प्रादेशिकतावादाची संकल्पना आकारास आली. 2. आशियातील जनतेचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. 3. या पार्श्वभूमीवर 1955 इंडोनेशियातील बांडुंग येथे आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. 4. या परिषदेत अफ्रो आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि परस्पर सहकार्यावर भर देण्याचे ठरले.
5. बांडुंग परिषदेमुळे नव्याने स्वतंत्र झालेल्या आशिया आफ्रिका खंडातील जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. क्रमांक 4. टिपाली हा टपाल खाते. 1. पत्रांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी भारतात 1766 साली टपाल खाते सुरू केले. 2. 21व्या शतकात पोस्टाने आर्थिक क्षेत्रात पदार्पण केले. 3. ऑगस्ट 2018 पर्यंत 23,557 पोस्ट ऑफिसेसचे रूपांतर कोअर बँकिंग सोल्युशनमध्ये करण्यात आले. 4. युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची म्युच्युअल फंड संबंधित उत्पादने पोस्ट ऑफिसमधून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली. 5. परदेशातून भारतीय व्यक्तीला पोस्टामार्फत पैसे पाठवण्याची सोय झाली. टिपाली हा क्रमांक 5. पोलिओ निर्मूलन. उत्तर 1. भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे 1995 पल्स पोलिओ ही लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. 2. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली. 3. पोलिओ रोगाचे भारतातून उच्चाटन करणे व 5 वर्ष वयापर्यंतचे एकही बालक लसीकरणातून वगळले जाणार नाही हे पाहणे ही या मोहिमेची उद्दिष्टे आहेत. 4. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आणि लोकांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिबिरे घेणे, घरोघरी लसीकरण करणे, प्रसारमाध्यमातून जाहिराती देणे अशा उपायांचा अवलंब करून शासन लोकात जागृती घडवून आणते आहे. ब प्रश्न पाहूया आपण. पुढील विधाने स कारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 9 गुण आहेत, म्हणजे एका कारणाला 3 गुण. 1. इंग्रज व फ्रेंच यांच्यात कर्नाटक युद्ध झाली. 2. गोव्याचे पारतंत्र्य संपुष्टात आले. 3. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. 4. सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. 5. भारत सरकारने निवडणुकांसाठी VVPAT या यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली. आपण 5ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. क्रमांक 1. इंग्रज फ्रेंच यांच्यात कर्नाटक युद्ध झाली. उत्तर 1. कर्नाटकच्या प्रदेशावर नवाबाची सत्ता होती व हे नवाब पद मिळवण्यासाठी नवाबाच्या घराण्यात सत्ता संघर्ष चालू होता. 2. या प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्यासाठी ही संधी आहे असे ओळखून ब्रिटिश आणि फ्रेंच यांनी या सत्ता संघर्षात हस्तक्षेप सुरू केला. 3. त्यातूनच इसवी सन 1744 ते 1763 या काळात इंग्रज व फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. या युद्धांनाच कर्नाटक युद्ध असे म्हणतात. 4. तिसऱ्या कर्नाटक युद्धात फ्रेंचांचा पराभव झाल्याने इंग्रजांना भारतात प्रबळ असा युरोपीय स्पर्धक उरला नाही. क्रमांक 2. गोव्याचे पारतंत्र्य संपुष्टात आले. उत्तर 1. भारताच्या स्वातंत्र्याच्या कालखंडातच गोवा, दीव, दमण, दादरा, नगर हवेली या प्रदेशांवर सत्ता असलेल्या पोर्तुगालने हा प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिला. त्याआधीपासूनच गोवा मुक्तीसंग्राम सुरू झाला होता. 2. हा प्रदेश मिळवण्यासाठी 1928 डॉक्टर TB कुन्ना यांच्या नेतृत्वाखाली गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना झाली. 3. 1939 साली संपूर्ण गोव्यात छोडो गोवा अशी पत्रके लावण्यात आली. संयुक्त आघाडीचे अध्यक्ष फ्रान्सिस मस्कार्निस यांनी भारतीय ध्वज फडकावला. 4. 1946 साली डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. यात अनेकांना अटक झाली. 5. डॉक्टर कुन्ना पोर्तुगालच्या तुरुंगातून मुक्त झाल्यावर त्यांनी आझाद गोवा व स्वतंत्र गोवा अशी वृत्तपत्रे सुरू करून जनजागृती केली. 4. 1954 पुण्यात गोवा विमोचन सहाय्यक समितीची स्थापना झाली. 7. या समितीचे सदस्य नानासाहेब गोरे व सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात गेलेल्या पथकाने पणजीच्या किल्ल्यावर भारताचा तिरंगा ध्वज फडकावला. 8. आचार्य अत्रे यांनी आपल्या मराठा या दैनिकातून लढ्याला बळ दिले, तर मोहन रानडे यांनी आझाद गोमंतक दलाच्या सहकार्याने सशस्त्र हालचाली सुरू केल्या. 9. पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोकभावनेची दखल घेऊन ऑपरेशन विजय ही लष्करी कारवाई केली. 10. गोव्यातील जनतेने लष्कराला पोर्तुगीजांनी पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाची माहिती देऊन साथ दिली. 2 दिवसात पोर्तुगीज शरण आले. 19 डिसेंबर 1961 गोवा भारतीय संघराज्यात सामील झाला. क्रमांक 3. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. उत्तर 1. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला, तरीही युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक आणि मनुष्य आणि प्रचंड प्रमाणात झाली.
2. कमकुवत झालेल्या ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनतेवर व भारतीय सैनिकांवर असलेला दरारा कमी झाला. 3. या काळात भारतात स्वातंत्र्य लढा तीव्र झाला होता. नाविक दलाचा उठाव तसेच जनतेतील चळवळी दडपून टाकणे ब्रिटिश सरकारला कठीण जात होते. यापुढे आपण भारतातील सत्ता टिकवू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्यामुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. 4. सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. 1. आशिया खंडात आर्थिक सामाजिक विकासासाठी कार्य करणारी एखादी संघटना असावी अशी संकल्पना बांगलादेशचे तत्कालीन प्रमुख झिया उर रहमान यांना सुचली. 2. 1981 त्यांनी बांगलादेश, भारत, श्रीलंका, मालदीव, नेपाळ, भूटान, पाकिस्तान या देशांच्या परराष्ट्र सचिवांची बैठक कोलंबो येथे बोलावली. 3. या बैठकीत प्रादेशिक सहकार्यासाठी नियोजन, कृषी, ग्रामीण विकास, आरोग्य, व्यापार व लोकसंख्या या विषयांवर परस्पर सहकार्य करण्याचे ठरले. 4. 1983 नवी दिल्ली येथे भरलेल्या या राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सार्कचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. 5. 1985 ढाका येथे सार्क या संघटनेची स्थापना करण्यात आली. 5. भारत सरकारने निवडणुकांसाठी VVPAT या यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली. 1. भारत सरकारने 2011 नागालँड विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रथम आणि नंतर 2019 लोकसभेच्या निवडणुकांसाठी EVM मशीनमध्ये VVPATचा वापर सुरू केला. 2. VVPATच्या सोयीमुळे मतदानानंतर काही सेकंद मतदाराला स्लिप दिसते. 3. आपण कोणाला मत दिलेले आहे व ते त्याच उमेदवाराला दिले गेले आहे का याची या यंत्राद्वारे मतदाराला खात्री पटते. EVM मशीनवर अनेक पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे EVM मशीनमध्ये VVPATची सोय करण्यात आली. 5. सुरू होतोय. खालील विधानांवर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3, 5 पैकी 3 सोडवायचे 9 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. युरोपात 15 व 16 शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ मानला जातो. 2. वसाहतवादाचे वसाहतींवर चांगले तसेच वाईट परिणाम झाले. 3. पोर्तुगीज आणि मराठे यांचे परस्पर संबंधाविषयीचे राजकीय धोरण लवचिक होते. 4. महात्मा गांधीजींनी मिठाच्या कायद्याचा भंग केला. 5. आफ्रिकेतील वसाहतींनी परकीय वसाहतवाद्यांचे वर्चस्व झुगारून दिले. 1. युरोपातील 15वे 16वे शतक प्रबोधनाचा उत्कर्ष काळ मानला जातो समजला जातो. 1. 15व्या 16व्या शतकात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास झाला. विज्ञानात नवे नवे प्रयोग सुरू झाले. 2. माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवनपद्धतीला नवी दिशा मिळाली. 3. वैज्ञानिक पद्धतीने विश्वाची रहस्ये उलगडता येतात हे समजून घेण्यात लोकांना रुची वाटू लागली. 4. काव्य, नाटक, साहित्य, कला यामध्ये दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. 5. विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना ईश्वर हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी मानव हा केंद्रबिंदू बनला. अशा रीतीने मानवाच्या झालेल्या या वैचारिक बदलामुळे युरोपातील 15वे 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. 2. वसाहतवादाचे वसाहतींवर चांगले तसेच वाईट परिणाम झाले. उत्तरवरील विधानाशी मी सहमत आहे. वसाहतवादाचे विघातक परिणाम म्हणजे वाईट परिणाम. 1. राजकीय व आर्थिक गुलामगिरी. 2. वसाहतींचे आर्थिक शोषण. 3. राजकीय स्वातंत्र्य नष्ट झाले. 4. देश दरिद्री झाले. 5. वंशश्रेष्ठत्वाची वागणूक दिली गेली. 6. आपली संस्कृती व इतिहास याबद्दल कमीपणाची भावना निर्माण होऊन वसाहतींचा आत्मविश्वास कमी झाला. वसाहतवादाचे विधायक परिणाम म्हणजे चांगले परिणाम. 1. वसाहतीत राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जागृती झाली. 2. लोकशाही पद्धत, कायदेचे राज्य, न्याय संस्था, सर्वांसाठी शिक्षण यांची ओळख वसाहतीनं झाली. 3. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या जीवनमूल्यांचा परिचय झाला. 4. आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात हा विचार पुढे आला. 5. वसाहतींमध्ये स्वातंत्र्याची चळवळ उदयास आली. 3. पोर्तुगीज आणि मराठे यांचे परस्पर संबंधीचे राजकीय धोरण लवचिक होते. 1. पोर्तुगीजांच्या वसाहतवादी धोरणाला छत्रपती शिवरायांनी नेहमीच विरोध केला. या दोघात नेहमी कधी कधी संघर्षाचे तर कधी सहकार्याचे संबंध राहिले. 1. सुरुवातीस मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करणाऱ्या पोर्तुगीजांनी
सिद्धीविरोधात मराठ्यांनी केलेल्या कारवाईत सिद्धीला मदत केली. 2. 1665 कर्नाटकच्या सागरी प्रदेशातून जाणाऱ्या मराठ्यांची 13 जहाजे पोर्तुगीजांनी जप्त केली व मराठ्यांच्या धाकामुळे पुढे ती सोडूनही दिली गेली. 3. 1666 मराठ्यांनी आदिलशहाच्या फोंडा किल्ल्याला वेढा दिलेला असताना पोर्तुगीजांनी किल्लेदाराला दारुगोळा दिला. परंतु सुरतेच्या स्वारीप्रसंगी याच पोर्तुगीजांनी शिवरायांना त्यांच्या प्रदेशातून सुखरूप स्वराज्यात येऊ दिले. 4. मिर्झाराजे जयसिंग याच्या आक्रमणावेळी पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांना सहानुभूती दाखवली. 5. शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळ येथे वखार उघडली. मात्र पोर्तुगीजांनी आपल्या वसाहतीत धर्मांतराला पोषक कायदे केल्यामुळे शिवरायांनी त्यांच्या बारदेशवर स्वारीही केली. 6. आदिलशाही मराठे संघर्षात आदिलशहाला मदत करणाऱ्या पोर्तुगीजांनी आपला वकील रायगडावर पाठवून संघर्ष टाळला. अशा अनेक उदाहरणावरून हे लक्षात येते की पोर्तुगीज आणि मराठे यांच्या संबंधात परिस्थितीनुरूप बदल होत असत. 4. क्रमांक 4 महात्मा गांधीजींनी मिठाच्या कायद्याचा भंग केला. 1. सरकारने मिठावरील कर वाढवला. हा कर कमी करावा व मीठ बनवण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करावी अशी मागणी गांधीजींनी सरकारकडे केली. 2. मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर लादलेला कर बंद व्हावा म्हणून गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. 3. साबरमती ते दांडी अशी पदयात्रा करून 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहोचले आणि सर्व जनतेच्या साक्षीने त्यांनी मीठ उचलून मिठाच्या कायद्याचा भंग केला. 5. आफ्रिका वसाहतींनी परकीय वसाहतवाद्यांचे वर्चस्व जुगारून दिले. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिका खंडातील वसाहतींच्या निर्वसाहतीकरणाला वेग आला. 1. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर इजिप्त स्वतंत्र राष्ट्र बनले. 2. त्यानंतर घाना, ट्युनिशिया, मोरोक्को ही राज्ये स्वतंत्र झाली. 3. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इटलीने इथिओपिया व लिबिया जिंकून ब्रिटिश वसाहतींवर या प्रदेशातून हल्ला केला होता. इटलीच्या पराभवामुळे या 2 वसाहतीही स्वतंत्र झाल्या. 4. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मध्य आफ्रिकेतील फ्रेंचांच्या 15 वसाहती स्वतंत्र झाल्या. यात आयव्हरी कोस्ट, माली, मादागास्कर अशा वसाहतींचा समावेश होता. 5. अल्जेरियाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागला. अखेरीस 1962 सार्वमत घेऊन अल्जेरियाला स्वातंत्र्य मिळाले. टांगानिका व झांजिबार यांचे एकत्रीकरण करून टांझानिया संयुक्त प्रजासत्ताक हे स्वतंत्र राज्य 1964 अस्तित्वात आले. 6. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी, इटली या राष्ट्रांचा पराभव झाल्याने त्यांच्या आफ्रिका खंडातील वसाहतीही स्वतंत्र झाल्या. धन्यवाद. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 7वा आणि 7वा प्रश्न सोडवणार आहोत. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी पुढचे व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसंच टेलिग्राम चॅनलसुद्धा मी तयार केलेला आहे, संगीता भालसिंग असं सर्च करा आणि तिथे जॉईन व्हा, तिथे अधिक मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.